शेतकरी मित्र, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र. कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कापसाचा दुबार बाहेर घेण्याविषयीचे जे काही कमेंट आले होते, ज्या काही शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न केले होते, त्याच्यावरती निराकरण करणार आहोत. त्याच्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या सोबत जोडून राहा. सबस्क्राईब नावाचं बटन खाली लाल अक्षरामध्ये दिसत असेल त्याला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक घंटी बाजूला दिसेल ती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन कार्यक्रम ज्यावेळेस येतील ते तुम्हाला पाहता येतील. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जास्त वेळाला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे बोंडाळीला घेऊन. तर शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, बोंडाळी आणि गुलाबी बोंडाळी ह्या दोन प्रकारच्या अळ्या आहेत. ती एक नसून दोन प्रकारच्या आहेत, त्यामुळे यावरती नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे दोन कीटकनाशक वापरावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पाहणी शेतामध्ये जाऊन करावी लागणार आहे की तुमच्या शेतामध्ये बोंडाळी आहे का गुलाबी बोंडाळी आहे. शेतकरी मित्रांनो, यावरती आपण सविस्तर सांगणार आहोत. त्या अगोदर महत्त्वाचा विषय काय असतो शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण बोंडाळी आली आपल्या कापसावरती, तिचा प्रादुर्भाव झाला हे आपल्याला कधी कळतं? ज्यावेळेस कापूस उगवतो, कापूस फुटतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या कापसामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तेव्हा शेतकरी मित्रांनो, कसं असते, बोंडाळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला झालेला असते, मात्र आपल्याला शेवटी कळते. त्यामुळे आता जर तुम्ही दुबार बहार घेत असाल, तुमचा कापूस पात्यामध्ये आहे, फुलामध्ये आहे, तर हीच ती स्टेज आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या फवारण्या घ्यायच्या आहे. शेतकरी मित्रांनो, नंतर तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा नियंत्रण करू शकत नाही किंवा विलाज त्यावरती नाही. तेव्हा शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बोंडाळीवर किंवा गुलाबी बोंडाळीवर नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला आजच अगोदरच, म्हणजेच तुमच्या पात्याच्या अवस्थेमध्ये असताना तुम्हाला फवारणी करायची आहे. तर यामध्ये आपल्याला बाबासाहेब मोकाटे यांनी प्रश्न केलेला आहे, डबल बहार घेतल्यानंतर बोंडाळी येते, त्यासाठी उपाययोजना सांगा. हा एक कॉमन प्रश्न आहे. फवारा कोणता घ्यावा, असा दुसरा एक कमेंट आलेला आहे राजू पवार यांचा. त्याच्यानंतर सतीश मनसे, बोंडाळी आहे का, असा त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे आपल्या व्हिडिओसाठी. त्याच्यानंतर निलेश सपकाळने एक आपल्याला कमेंट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रश्न केला आहे, आमची कपाशी तुमच्या कपाशीपेक्षाही हिरवीगार आहे, आपण जी दाखवली होती, त्यांना भरपूर पाते आणि कैऱ्या पण उठून पण उपटून फेकले, कारण बोंडाळी यावर खूप मोठ्या प्रमाणावरती होती. शेतकरी मित्रांनो, असं जर असेल तर सरकारने जे कृषी विभाग आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बोंडाळीवर नियंत्रण झालं नसेल किंवा बोंडाळी असेल तर तुम्ही फरदड घेऊ नका. पण शेतकरी मित्र बरेच आहेत जे फरदड घेण्याचा प्रयत्न करतात, दुबार बहार घेण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला सांगतो, तुमचं जर कापूस चांगल्या प्रकारे असेल आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला कापूस उपटून फेकण्याची गरज नाही. यावरती सुद्धा आपण पर्याय व्यवस्था सांगणार आहोत. आणि दीपक उईके जे आहेत त्यांनी सुद्धा एक कमेंट केलेलं आहे, कपाशीचा दुबार बहार पीक घेणे शक्य आहे, पात्या बोंड पण भरपूर येतात पण कापसाला वजन पण राहत नाही, त्यामुळे उतार कमी लागतो, त्याचं कारण आणि नियोजन सांगा. या व्हिडिओमध्ये हे सुद्धा घेणार आहोत. आणि जे खालचे काही जे प्रश्न आहेत, टॉनिक आणि बोंडाळीलाच घेऊन आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामधला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण सुरुवातीचा क्लिअर करून टाकू. ज्यावेळेस आपल्याला दुबार बहार घ्यायचा आहे तर कीटकनाशक कोणतं वापरायचं आहे, ते फक्त या टायमिंगमध्ये तुम्हाला फक्त बोंडाळीचा प्रादुर्भाव असतो आणि गुलाबी बोंडाळीचा. शेतकरी मित्रांनो, या अगोदरही आपण सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दामध्ये, जर बोंडाळी असेल साधी तर तुम्हाला प्रोफेनोफॉस नावाचा घटक असणारा जास्त प्रमाणात असेल तुम्हाला बोंडाळीचा प्रादुर्भाव, तर 40 ml प्रति 15 liter पंपासाठी वापरायचं आहे. आणि गुलाबी बोंडाळी असेल तर तुम्हाला 25 gram प्रति 15 liter पंपामध्ये तुम्हाला लार्विन वापरायचं आहे. लार्विन एकमेव त्याचा एक विलाज आहे. लार्विनमुळे तुम्हाला एक सांगतो, बोंडाळीचे पतंग, त्याचे अंडे यावरती नियंत्रण होते, त्यामुळे लार्विन तुम्ही वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आणि टॉनिक विषय सांगायचं झाल्या, दोन प्रकारचे टॉनिक आपण सांगतो, एक तर नेक्झॉन किंवा फ्लॉवर स्ट्रॉंग 25 ml प्रति 15 liter पंपासाठी वापरायचं आहे. हे जर तुम्हाला दोन्ही टॉनिक मिळाले नाही तर टाटा कंपनीचा बहार सुद्धा वापरू शकता, याचा रिझल्ट या दोन घटका इतका चांगला देणार नाही. मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं की नेक्झॉन किंवा फ्लॉवर स्ट्रॉंग आमच्या इकडे मिळत नाही, बाजूकडून तुम्ही दुसऱ्या तालुक्याहून जिल्ह्याहून तुम्ही बोलवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो काय आहे, ज्यावेळेस दुबार बहार घेतो त्यावेळेस कापसाला वजन राहत नाही,
आणि त्यामुळे उतार कमी येतो असं ज्यांचं म्हणणं आहे. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट एक लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही दुबार बहार घेता किंवा शेवटी शेवटी ज्यावेळेस आपला कापूस येत असतो त्यावेळेस आपण त्या आपल्या कापसाला देणारं खत, टॉनिक, कीटकनाशक यावरचा खर्च कमी करतो, म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याला पाहिजे तसा वेळ देत नाही, त्यामुळेच हे सर्व कारण होतात. शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही दुबार बहार घेत असतात, फरदड घेत असतात, त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीसारख्याच फवारण्या आणि सुरुवातीसारखेच टॉनिक घ्यायचे आहे. आता ते तुम्ही ठरवा तुम्हाला कोणते घ्यायचे आहेत. आपण तसे सांगितलेले आहेत, हे जर घेतले तर नक्कीच तुम्हाला 100% फायदा होणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलं पाहिजेत की कोणत्या स्टेजमध्ये कोणतं खत, कोणतं कीटकनाशक, कोणतं टॉनिक आपल्याला वापरायचं. तर शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवाय. पूर्वी आम्ही बरेचसे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जाऊन तुम्ही भेट देऊन पाहू शकता. बरीच चांगली माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा नवनवीन कार्यक्रमासाठी आमच्यासोबत जोडून राहा. आजच्या कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न, समस्या आणि प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये कमेंट करू शकता, नक्कीच आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला देऊ. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबू, परत भेटू समोरील कार्यक्रमात.